या वर्षअखेरीला महागाई कमी होण्याचा अर्थतज्ञांचा अंदाज. देशात यंदा नेहमीच्याच प्रमाणात पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तवलंय. त्याचबरोबर आरबीआयने व्याजदर वाढीची उपाययोजनाही केली. याचा एकत्रित परिणाम म्हणून या वर्षाच्या अखेरीला महागाईचा दर कमी होईल असे अनुमान देशातील अर्थतज्ञांनी काढलंय. तथापि या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क कमी केल्यास महागाई नियंत्रणाला आणखी बळ मिळू शकतं असंही अर्थतज्ञांचं मत आहे. तिन्ही दलांच्या प्रमुखांशी पुन्हा संरक्षण मंत्र्यांची चर्चा. देशाच्या अनेक भागांमध्ये अग्निपथ लष्करी भरती योजनेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी तिन्ही सेना प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी घेतलेली गेल्या 2 दिवसातील ही दुसरी बैठक होती. या बैठकीचा तपशील समजू शकला नाही, परंतु सध्या अग्निपथ योजनेला सुरू असलेला विरोध कसा कमी होईल यावर चर्चेचा भर होता असं सांगण्यात येते. 8 वर्षात युवकांना 16 कोटी नोकऱ्या मिळायला हव्या होत्या. मोदी सरकारने देशातील युवकांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या हिशोबाने युवकांना गेल्या 8 वर्षात 16 कोटी नोकऱ्या मिळणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात या नोकऱ्या न देता त्यांना पकोडे तळण्याचं ज्ञान दिलं गेलं अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. राजस्थान सरकारने मंजूर केला अग्निपथ विरोधी ठराव. राजस्थानमधील काँग्रेस सरकारने शनिवारी अग्निपथ योजनेला विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केलाय. त्या ठरावाद्वारे योजना मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत अग्निपथ विरोधी ठराव मंजूर करण्यात आलाय. बिहारमधील भाजपच्या 10 नेत्यांना VIP सुरक्षा. अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे बिहारमधील वातावरण तप्त बनलंय. त्या राज्यात भाजपच्या नेत्यांना निदर्शकांच्या संतापाला सामोरं जावं लागतंय. त्या पार्श्वभूमीवर बिहारमधील भाजपच्या 10 नेत्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने VIP सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतलाय. लष्कर भरतीसाठी निदर्शनांमध्ये सहभागी नसल्याचे द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये आता अग्निपथ योजनेअंतर्गत भरती सुरू होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना आपण या योजनेच्या विरोधातील हिंसाचारात सहभागी नव्हतो असे प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. आज दिल्लीत लष्कराच्या तिन्ही दलांच्या वतीने एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत देवेगौडा नाहीत, कुमारस्वामी. माजी पंतप्रधान HD देवगोंडा हे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याचं त्यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे विरोधकांच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतून देवेगोंडा यांचं नावही कट झालंय. राष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना लढत देण्यासाठी संयुक्त उमेदवार देण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. भाडोत्री सैन्य आणताय तर भाडोत्री राज्यकर्तेही आणा, अग्निपथ योजनेवर उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. केंद्र सरकारने अग्निपथ योजनेद्वारे देशातील लष्करात भाडोत्री जवान आणण्याचा प्रयत्न केलाय. हा काय प्रकार आहे असा सवाल करत, जर तुम्ही भाडोत्री सैनिक भरती करत असाल तर राज्यकर्तेही भाडोत्रीच आणा, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पक्ष पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना त्यांनी हा घणाघात केलाय. कपट कारस्थानाने राज्य चालवता येत नाही, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोमना. राज्य कसं चालवायचं हे महाराष्ट्रात येऊन बघा, राज्य सर्वांना बरोबर घेऊन चालवायचं असतं. कपट कारस्थानाने राज्य चालवता येत नाही अशा शब्दात आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टोमना लगावलाय. शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वेस्ट इन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा निशाणा साधलाय. अग्निपथ योजनेच्या विरोधात मुंबईतही निदर्शने. केंद्र सरकारने कंत्राटी पद्धतीच्या लष्कर भरतीसाठी जी अग्निपथ योजना सुरू केली त्याच्या विरोधाचे लोण आता महाराष्ट्रात पसरू लागले. आज या योजनेच्या विरोधात मुंबईत निदर्शने आयोजित करण्यात आली. DYFI संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आज IIT गेट समोर या योजनेच्या विरोधात निदर्शनं केली आहेत. तथापि यावेळी कोणताही हिंसक प्रकार घडला नाही. पालखीत यंदा 24 तास पाणी नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पुणे मुक्कामी दरवर्षी असतात. त्यामुळे वारीच्या कालावधीत 2 दिवस 24 तास पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा धरणात असलेली पाण्याची कमतरता तसेच दैनंदिन पाणी शहरालाच पुरत नसल्याने पालखीत 24 तास पाणी देण्याबाबत महापालिका प्रशासनच सांशक आहे. त्यामुळे वारी कालावधीत 24 तास पाणी देण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. नीरजचा आणखी एक सुवर्णवेद. फिनलँडमधील स्पर्धेत सिद्ध केले वर्चस्व. भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता स्टार भाला फेकपटू नीरज चोप्रा याने फिनलँड येथे सुरू असलेल्या कोर्टायो क्रीडा स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर अंतर नोंदवताना सुवर्णपदक पटकावले.
टोकियो ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदकानंतर नीरज या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झाला, त्यात त्याने हे विजेतेपद पटकावले। त्याने या स्पर्धेसह जागतिक विजेता असलेल्या अँडरसन पीटर्सला 4 दिवसात त्याने 2 वेळा मागे टाकले। काबूल गुरुद्वारावरील हल्ल्याची इसिसने स्वीकारली जबाबदारी। अफगाणिस्तानमधील काबूलमधील गुरुद्वारात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये 2 जण ठार झालेत, त्यामध्ये शीख समाजाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे। आपली ही कृती प्रेक्षितांच्या सहाय्य करण्यासाठीच असल्याचंही इस्लामिक स्टेटने म्हटलंय। बांगलादेशातील पुराने 60 लाख लोक प्रभावित। संततधार पावसामुळे बांगलादेशात पुराचं थैमान सुरू झालं असून या पुरात सुमारे 60 लाख लोक प्रभावित झाले असल्याचा संशय निर्माण झालाय। प्रशासनाने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केलंय। या पुराचा फटका सुमारे 60 लाख लोकांना बसला असून त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलंय, त्यामुळे या लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला असल्याचं प्रशासनाने म्हटलंय। पाकिस्तानमध्ये त्वचा रोगामुळे 300 गायींचा मृत्यू। पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतात विचित्र त्वचा रोगामुळे सुमारे 300 गायींचा मृत्यू झालाय। या गायींच्या त्वचेला विषाणूजन्य संसर्ग झाला असल्याचं निदर्शनास आलं। या विषाणूचा संसर्ग अन्य लोकांनाही झाल्याचं आढळून आलंय। हा रोग रक्तपिपासू कीटकांपासून पसरलाय। काही विशिष्ट जातींच्या माशा, डास किंवा तत्सम कीटकांमुळे हा संसर्ग होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय।